आता काही प्रश्न नाही. मागे चंद्रभागा, पुढे चंद्रभागेचा रस्ता आणि पुढे बसलेले माझ्यावर जीव ओळून टाकणारे माझे पत्पत. काय पाहिजे बाबा महाराज? आव नितांत प्रेम करणारे, माझी खात्री आहे. एक वेळेला पांडुरंगाकडे बघणार नाहीत पण बाबा दावल. इतका जीवापाड प्रेम करणारा समाज मिळणं हे सुद्धा बौद्ध जन्माचं सुकृतला. म्हणून बरेच वर्ष खाली झालं. आता ठीक आहे, ज्याच्या तितक्या सोयीप्रमाणे कायदा झाला. कायद्याचं उल्लंघन करू नये. उलट एक चांगलं गोष्ट घडली की आपल्याला जागा मोठी मिळाली. जेव्हा केव्हा आपण खाली गेलो तेव्हा आजूबाजूला कोणी नव्हतं, आपणच होतो. इकडे शेवटचा फड म्हणजे येडशी करा आणि आपल्यापर्यंत मध्ये कोणीच नव्हतं. त्यावेळेला कीर्तन 7 वाजता सुरू करायचे. लोकांना त्रास नको म्हणून आपण 5:30 सुरू केली. पण महाराज 5:30 सुरू करतात पण सगळ्यांनी 5:30 सुरुवात केली आणि भंगी आपल्याकडे केली. तरी पण जरी त्रास झाला तरी खालचा नियम आपण काही चुकलो नाही. पण देव म्हणाला पूल तिकडे झाला, इकडची वाट तुझ्याकरता करून दिली. संबंध रस्ता भरलाय बघा, पूल भरलाय. इथून तिथून समाज म्हणजे खालच्या वाळवंटापेक्षा चौपट जागा जास्ती दिली. अनेक माणसं मला म्हणायची बाबा महाराज अहो खाली ऐकायला येत नाही. म्हटलं ऐकायला येत नाही निदान बघता तरी ना, पुष्कळ झालं. पण आजचा दिवस मोठा भाग्याचा आहे, आनंदाचा आहे. पांडुरंगाच्या कृपेने कार्तिकी वारीला आपण आलो. आलो नाही प्रभूने आणलं, आलो नाही तर प्रभूने आणलं हे आपल्या आयुष्याचं मोठं भाग्य आहे. आणि आज दशमीच्या कीर्तनाला आता जागा बदलायची काही गरज नाही. किती त्रास वाचला. देव म्हणला तू आता दिवसेंदिवस थकत चाललाय तर तुझा त्रास मी कमी करतो.
او ती गाडी न्या त्या पोलीसने अडवा पुन्हा मी बाबा महाराज म्हणून सांगा काय गरज आहे का काही गरज आहे का देव म्हणाला काही काळजी करू नको इकडे आहे मागची इमारत मोठी झाली खाली जे उतरत होते त्यांच्याकरता सोय झाली अजून तंबू ठोका अजून येऊ द्या देव सोय करतो काही नाही तीन मजल्याची इमारत पांडुरंगाने करून घेतली पांडुरंग इमारत करण्याकरता तामिळनाडूला गेला कळलं का नाही यालाच म्हणावं कानडू असं काहीतरी प्रभूच्या कृपेने चालू आहे जरा थोडासा आज निवांतपणे कीर्तन केलं सुरुवात केली पहिला दिवस आहे रात्री काल 12 वाजता नागपूरहून आलो पुण्याला कुठे कार्यक्रम होते ते केले आणि धावत पाळत पुन्हा इथे कीर्तनाकरता आलो म्हणून अर्धा तास म्हटलं आता काही चिंता करायची काही कारण नाही निवांत आपला फळ आपण आजूबाजूला कोणी जाणार नाही मोटारी सुद्धा आणखीन 25 फुटावर पली निवांत तुझा परमार्थ तू कर जीवनामध्ये असं घडत असतं आणि म्हणून मोठा आनंद आहे मोठा समाधान आहे काय सांगू मला कीर्तन मागे करता येत नव्हतं आताही करता येत नाही आणि शेवटपर्यंत कीर्तन करता येऊ नाही फक्त प्रभूच होऊन राहता या कीर्तन करणं निराळ आणि कीर्तन होणं निराळ कीर्तन करत असताना काही वेळेला उगीचच आपल्याला असं वाटतं आपण कोणतरी आहोत आणि पुढे बसलेला कमी आहे कीर्तन झाल्यानंतर असं वाटतं सगळे मायबाप आपले जीवले आहे आणि हे केव्हा घडतं पंढरी पावन झाले माझे पंढरी पावन प्रत्येकाने म्हणायचं वय तुमचं 81 काय आवाज आता का बरं वाटलं का तुम्हाला आता हे बघा आवाज बसू दे नाही तर काय बसू दे शेवटच्या स्वरापासून बाबा महाराज बसणार नाही पंढरी पावन माझे मन पंढरी पावन I'm
Thank you.
I'm
I'm gonna go to the hospital.
माऊली महाविष्णु संत श्रेष्ठ जगतगुरु तुकबाराय महाराज आणि त्यांचं मन पंढरीला आल्याने कसं पावन झालं आणि पंढरीला होऊनच मन पावन होतं हा सिद्धांत या अभंगामधून मांडतो. इतर तीर्थाला गेलं तर अभिमान चढतो आणि पंढरीला आल्यानंतर अभिमान नाहीसा होतो, नामे मन पावन होतो. काय म्हटलं मी? ज्या चित्तात अहंकार आहे ते मन पावत नाही. ज्या चित्तामध्ये अहम कर्तृत्व आहे, अहम ज्ञातृत्व आहे, ते चित्त कधी पावन नसतं. माझ्याशिवाय काही होत नाही, मी केलं म्हणून झालं, मी होतं म्हणून सर्व होतो, अपावन मन आहे. आणि ते विठ्ठलाचं ध्यान नीट करू शकत नाही का? काय हे बघा, व्यावहारिक जगतामध्ये थोडासा मीपणा दाखवला असं असावा नाही, दाखवला तर असणं निराळ आणि दाखवणं निराळ. तसं व्यावहारिक जीवनामध्ये थोडस अहम कर्तृत्व, थोडस अहम ज्ञातृत्व किंचित नाही असं दाखवलं ठीक आहे. पण परमार्थ करत असताना जिथपर्यंत अहंकार आहे, कर्तेपणाची जाणीव आहे, मी करतो असं वाटणं जिथपर्यंत शिल्लक आहे तिथपर्यंत मन पावन होत. आणि मन जिथपर्यंत पावन होत नाही तुमचा तिथपर्यंत देह पंढरी होत नाही. आणि देह पंढरी झाला जिथपर्यंत नाही तिथपर्यंत जीवलग उठोपा भेटत. काय म्हटलं मी? गाव सर्व आहेत पण पंढरीचा उच्चार झाला की तुम्हाला कसं होत नाही का? सर्व महाराष्ट्रातून माणसं इथे आलेत, कर्नाटक आंध्र पासून आली, काय मुंबई, मुंबईचं काय सांगावं, राजधानी आहे. पुण्याचं काय सांगावं, विद्येचं माहेरघर आहे. पंढरी, माझं म्हणणं कळलं का? मुंबई म्हटल्यावर हात जोडले जातात का? मुंबई पुणे नाही, पंढरी. माय बाप्पा पंढरीहून आलात. हे पंढरी नावाची ताकद आहे. माझं बोलणं कळलं का? पंढरी नावाची ताकद काय आहे? पंढरी उगीच नाही. ज्या नगरीमध्ये पांडुरंग नांदतो, ज्या नगरीमध्ये पांडुरंगाचं अस्तित्व सगुण रूपाने आहे, त्या देहरूपी नगरीचं नाव पंढरी आहे. म्हणून जे पंढरपूरला आले मनोभावे ते सगळे पंढरी. आणि ज्याला कळलं नाही त्याला सोलापूर जिल्ह्यातलं एक गाव. ज्याला कळलं नाही त्याला सोलापूर जिल्ह्यातलं एक गाव. आणि ज्याला कळलं पंढरी, अरे बाप पंढरी दर्शन झालं का? हो भेटलो, हो हा भेटलो भेटलो. काय दर्शन सुंदर झालं. आणि काय हवा, सध्या आमची मजा आहे. काय मजा आहे? ही मजा आहे की जीवनामध्ये आणि आम्हाला पांडुरंगाचं दर्शन दोनदा घडतं, आषाढीला घडतं, कार्तिकेला घडतं. आणि आमच्या करता कोण येत आहे? हा कडचे सर या विठ्ठल विठ्ठल Oh,
खडसे साहेब तुम्ही वेळेवर आला का वेळेवर आला अभंग चाललाय पंढरी पावन झाले माझे मन तसं कीर्तनात आला मागे काय घडलं असेल पुढे काय घडेल मला माहिती नाही पण या क्षणाला तर पावन झाला माझं बोलणं कळलं का तिकडे बसला तरी पाणी नाही इकडे बसला तर पाणी नाही पण शॉवर खाली बसला तर अंग ओलं होत तसं कुठेही जाऊन कोणत्याही खुर्चीवर बसला तर ती ओढणारेच आजूबाजूला असते पंढरीतला पांडुरंग अखंड आहे आणि कीर्तनामध्ये आल्यानंतर अपावन झालेलं मन सुद्धा पावन होत म्हणून कीर्तनाचा अभंग चालू आहे पंढरी पावन झाले माझे मन पंढरी म्हटल्याबरोबर माझं मन काय झालं पावन झालं पावन पावन झालं एक लक्षात घ्या पेढा पेढा म्हटल्याबरोबर पेढा तोंडात नसताना पेढ्याची गोडी तोंडात येते पेढ्याची गोडी तोंडात येते आणि डोळे बांधून जरी तो पेढा घातला तरी जीभ सांगते हा पेढा आहे जीभ सांगते हा पेढा आहे हे जसं सहज घडतं तसं पंढरीला वैष्णवांचं कीर्तन एक तुम्हाला सांगतो दर्शन देण्याकरता विठेवर उभा आहे आणि आपली आवड पूर्ण करण्याकरता देव कीर्तनामध्ये पंढरपूरला माझे भक्त गाती जेथे आता मग कीर्तनात देव आला आणि तुम्ही जर कीर्तनाला आला तर आपोआपच पावन होतो मनुष्य इतर ठिकाणी पावन होण्याकरता साधना करावी लागते आणि पंढरीला नुसतं कीर्तनामध्ये हजेरी लागली की पावन झालं चंद्रभागे स्नान विधी माझं बोलणं कळलं का कीर्तनामध्ये नुसती उपस्थिती आज लाऊडस्पीकर झाले म्हणून हजारो लाखो माणसं कीर्तन ऐकतात पूर्वीच्या जमान्यामध्ये जेव्हा कीर्तन चालू व्हायचं कोण आहे असा की मंडे साहेब तुम्हीच ना मंडे साहेब तुमचं नाव बरंच ऐकलंय बसा बसा काळजी करू नका मी म्हणणार नाही मला दर्शनाला सोडा म्हणून हे बघा
ज्याला काही मागायचं नसतं तोच वारकरी. काय मागायचं असेल तर वारकरी एकच मागतो, आम्ही घ्यावे तुमचे नाम, तुम्ही द्यावे आम्हा प्रेम, ऐसे निवडिले संती मुळीबाई सोरी कांती. एक गमत म्हणून सांगतो, प्रत्येक देव जेव्हा येतो अवतार घेतो तेव्हा त्याचं नाम असतं, त्याची साधना असते, त्याची उपासना असते, त्याची पूजा करण्याची पद्धत असते, आणि काहीतरी केल्यानंतर काहीतरी तो देतो. बरं का? 21 नारळ, 21 मोदक, दत्तात्रयाला काही पेढे, काही आमक, प्रत्येक देवाचं काही नाही काहीतरी आहे. तेव्हा सर्व अवतार संपले, सर्व अवताराचा कळस जेव्हा पांडुरंग पंढरीमध्ये पटक झाला पुंडलिका करता, तेव्हा सर्व साधू संत आले आणि म्हणाले, पांडुरंगा आता आम्ही काय करावं आणि काय केल्यावर तुम्ही त्याच्या बदल्यात काय द्यावं. पांडुरंग म्हणला, तुम्हीच सांगा की मी तुमच्याकरता काय करू, तुम्ही काय करावं आणि त्याच्या बदल्यात आम्ही काय तुम्हाला द्यावं. सर्व संत जमले होते, ते म्हणाले, पांडुरंगा काही देऊ नकोस, आम्ही तुझं नाव घ्यावं आणि त्याच्या बदल्यात तू आम्हाला प्रेम द्यावं. कला काय या अवताराचं वैशिष्ट्य आहे हे नीट अजून कळतच नाही पांडुरंग. म्हणून माणसाने नाव ठेवलं, नावं ठेवलं आणि नाव ठेवलं. काय ठेवलं नाव माहितीये का? भोळ्या बाबड्याचा देव. एक मला म्हणाला, पांडुरंगाकडे शेतकरी जास्त येतात ना. म्हटलं, बरोबर आहे, खाणारे इथे राहतात आणि पिकवणारे आमच्या वरात. असे काय गप्प बसणारे आहोत का? अहो आम्ही नाही, वीर वारीकर पंढरीचे. पंढरीचा वारीकर हा खऱ्या अर्थाने. म्हटलं, तुम्हाला सुशिक्षितांना तुम्ही शेतात लावून सोडा आणि त्याला म्हणावं हे बाजरी आहे का ज्वारी आहे, त्याला वाटेल सगळंच गवत आहे. त्याला वाटत सगळंच गवत आहे, त्याला दाणा तिथला कुठचा दिसतच नाही. मी कशा करता सांगितलं, शेतकऱ्याचा संप्रदाय आहे बरोबर आहे, मान्य आहे, पिकवणाऱ्याचा संप्रदाय आहे. शेतकरी पिकवतो तेव्हा शहरातली माणसं आनंदाने खातात, म्हणून कमी वाटण्याचं काही कारण नाही आहे. आणि आता तसं काहीही राहिलं नाही. आता सगळा सुशिक्षित समाज, बरं का, माझ्या फडावर तर कितीतरी सुशिक्षित आहे, भरपूर आहे, पण इथे आल्यानंतर फेटा बांधतात, धोतर घालतात, कोणी कोणाला ओळखूच येत नाही आणि सगळ्याचा रंग ना पंढरीत आल्यानंतर काळा होतो. मी म्हटलं, पांडुरंग असं काय? ते म्हणले, बाबा काळं म्हणजे दृष्टिकोनाचे लागून आहे. कितीही मूल गोरा असलं तर त्याला असं कालाला टिक लावतात, दृष्ट लागू नाही. तस ठाईचा चिकाळा अनादी बहुकाळा. पांडुरंगाचा रंग काळा का? म्हटलं, आमच्या काय तुमचा नाही का? एक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, हे आपण शाळेमध्ये ब्लॅकबोर्ड असतो, बरोबर आहे ना? म्हणते सर, पूर्वी आता हिरवी झाली,
पूर्वी असे ब्लॅक बोर्ड असायचे आणि मग प्रत्येक तासाला इतिहास तो गेला की पुसलं, भूगोल तो गेला की पुसलं, इंग्लिश. गंमत सांगू का, लिहिलेलं पुसलं जायचं, विषय बदलायचे, पण बोर्ड अखंड असायचा. तसं तुमच्या माझ्या सारखे येतील आणि जातील, पण ब्लॅकबोर्ड ज्याच्यावर उठत ते कायम आहे, जे उठलं ते पुसलं, आलं गेलं. इतिहास संपला, भूगोल आला, भूगोल संपला, गणित आलं, गणित संपलं, ज्योमेट्री आली, सगळं संपलं, पण बोर्ड कायम. शेवटी संध्याकाळी पुसल्यानंतर आहे तसा आहे. म्हणून पांडुरंग काळा काय आहे, त्याच्यावरही सगळी सृष्टी उमटलेली. म्हणून तुम्ही कमी मानू नका, पंढरीला आलेला प्रत्येक व्यक्ती ही पांडुरंगाच्या बोर्डावरच एक एक अक्षर आहे, अक्षर आहे. पांडुरंग अक्षर आहे आणि वारकरी संप्रदाय अक्षर आहे, संतांची वचन अक्षर आहे, आणि जे घेतील ते सुद्धा अक्षरच होतील. एका शब्दात किती अर्थ होतात, जे क्षर नाही ते अक्षर, जे कधी नाश पावत नाही ते अक्षर. तुमचा देह पालटेल, पण पुढच्या जनी वारकरी होऊनच याल अक्षर. हो, वारकरी मरताना दुसरी काही इच्छा करत नाही, हीच माझी आस, या जन्मी जन्मोजन्मी तुझा दास. तुम्हाला गंमत सांगतो, कडस आमची वारी संपते, वारी करतात आणि देतात, पालखी येते, दिंडी येते, आणि मग सगळं म्हटलं जातं, आरती वगैरे, आणि शेवटी म्हटलं जातं, हीच माझी आज जन्मजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी. एक शहाणा माझ्यावर होता, झाला थांबला, म्हणलं आता पंढरीत आला, आता हीच माझी असं जन्मजन्मी कशाला म्हणता, झाली की वारी. म्हटलं तुला कळलं नाही, ही वारी संपली, हे जे म्हटलं ते पुढच्या वारीची तयारी. अजून बोलणं कळलं का, हे जे म्हटलं हा ती पुढच्या वारीची तयारी. पांडुरंगा, ही वारी तुझ्या कृपेने झाली, पण पुढची वारी सुद्धा चुकून देऊ नकोस. हीच माझी आस, जन्मो जन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी. वारी चुकून येली यारी. वारकऱ्याच्या अंतकरणामध्ये पांडुरंगाच्या प्रेमाशिवाय एक तुम्हाला सांगतो, इथे माझ्या माहितीप्रमाणे तरी 90% वारकरी पांडुरंगाला काहीही मागायला येत नाही. एवढंच मागतो, दर्शन लवकर व्हावं. नाही, त्याचं कारण असं आहे, रजा कमी पडलेली असते, जायचं असतं, मग त्याला असं वाटतं कसं का होईना दर्शन मिळावं. पण शेवटी आज फक्त दर्शनाची आहे, आणि आल्यानंतर चेहरा फटकाओ, दर्शन झालं का, झालं, निघाल वारी. काय गंमत आहे, एका दर्शनामध्ये इतकी ताकद आहे, दर्शनामध्ये जीवन पालटून जातं. हे सांगू का, पंढरीची वारी हे प्रभूचं दर्शन आहे, संसारामध्ये प्रदर्शन आहे, आणि वारीत दर्शन आहे. दोन शब्द किती जवळचे आहेत, माझं बोलणं कळलं का. प्रदर्शनाशिवाय संसार असू शकत नाही, आणि दर्शनाशिवाय परमार्थ परिपूर्ण होऊ शकत नाही, माझं बोलणं कळलं का. प्रदर्शन असावंच लागतं, घरी गेल्यानंतर सोफा सेट चांगला असावाच लागतो, की ज्याच्यावर आपण महिनोन महिने बसत नाही. बघा, या मोठे मोठे माणसं बंगले बिंगली मोठे असतात, सोफा सेट अगदी आवडीने करतो. बाय कोणते चांगला घ्यायचा, 3 लाखाचा घ्या. ते सकाळी 7 वाजता जातं, रात्री 12 वाजता येते, तर ते पलंगावर उठतं, ते कपडे घालतं, निघून जातं. म्हणजे घरचा चांगला 3 लाखाचा सोफा सेट आपल्याला बसण्याकरता नाही, लोकांनी म्हणा, म्हणजे प्रदर्शन झालंच काय. सोफा सेट चांगला का, लोकांनी म्हणावं, मालदार पार्टी आहे. काही काही गोष्टी मला खरंच आयुष्यात कळल्या नाही. माणसं आयुष्यभर खर्च करतात, दागिने करतात, तर लग्नात घालून जातात, तर स्वतः म्हणजे लग्नातल्यानी म्हणावं, आयुष्य होती. अरे, जगाने म्हणण्यावर तुझं अस्तित्व आहे का,
पैसे खर्च तू केलेस कमवलेस तू रोज घालना अंगात कोणी बघू दे नाही तर ना बघू दे तू तरी तुला बघ नाही कळलं याच्यात अध्यात्म एका शब्दात आलं कुणाला कळू दे नाही तर ना कळू दे तू तरी तुला बघ तुला बघितल्यानंतर कळेल की पांडुरंग तुला सोडून नाही आणि तू पांडुरंगाला सोडून म्हणून मागतो काय हीच माझी आस तुझा दास तुझा दास पांडुरंगाचा दास कुणापुढे हात पसरत नाही पसरायची गरज नाही पसरायची गरज नाही देव आपोआप देतो त्याची जी जी मनोकामना आहे ती देव पूर्ण करतो आणि एक लक्षात ठेवा तू म्हणाला जी जी मनोकामना एक सांगू का वारकरी वाईट मनोकामना कधी करतच नाही कारण पंढरी पावन झाले माझे ज्याचं मन पावन झालंय तो भलत सलत नाही तर ते भस्मा सुरू व्हायचे नाही का शिवानी वर दिला काय वर दिला ज्याच्या डोक्यावर हात ठेवून बसलो ते म्हणले तुझ्यापासून सुरुवात करू म्हणजे बोलणं कळलं का हा तसं नाही आहे वारकऱ्याला बरोबर माहिती आहे काय मागावं काय मागावं ती बायको चांगली ती पुरुषाची ऐकत लक्षात घेऊन मागते ती माझं बोलणं कळलं का शेजारचीने 10 तोळ्याचा हार घातला बरोबर आहे ना शेजारचीने 10 तोळ्याचा हार घातला म्हणजे हिने वागू नाही म्हणून या लोकांनी सध्या चांगलं काढलंय आहे त्या प्रकारात भाग व्हा हळूहळू कधीतरी पेपर वाचतो त्याच्यात तुम्हाला लागेल तेवढं घे आहे त्या पगारात भागवा म्हणजे बाकीच्या भानगडी कराव्या लागणार ते बरोबर म्हटल्यानंतर मी काय सांगू मुंडे साहेब म्हणतात तुम्ही म्हणता ते बरोबर बरोबर आहे आहे त्या पगारात भागल्यानंतर जर 2 तोळ्याचा हार नवऱ्याची ऐपत तयार करायची त्यांनी केलं त्याच्यात समाधान मांडलं 10 तोळ्याचा त्यांनी बघा कसं केलं मग पुरुषांना नको ते करावं लागतं नाही का नको ते करावं लागतं नाईलाज आहे तसं वारकरी पांडुरंगाला दुसरं काहीच मागत नाही काय उभा राहिला आम्ही घ्यावे तुमचे नाम तुम्ही काय द्यावं तुम्ही द्यावे अम्मा प्रेम बस मला असं वाटतं जगतामध्ये एखादी व्यक्ती आपल्याला प्रेमाने हाक मारणारी भेटली ना मुंडे साहेब जीवनाचा साहेब सार्थक सगळे रात्र दिवस साहेब 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 काय काय उपयोग आहे तोंडावर म्हणायचं साहेब पण मागे गेल्यावर म्हणायचं ते कडक आहे साहेब तुमच्या इतकी कायद्याची अंमलबजावणी कोणीच केली मागे म्हणायचं काय करायचं जळायचं सगळं आमचं पोट जळतंय त्याला काय अवघड आहे कशा करता म्हटलं मी इतकं सोपं काय मागावं हा जेवढा पगारात आहे त्याच्यात मागवा तसं संत म्हणाले काही नको तुझ्याकडून आम्हाला पण तुझा फार मागणार आम्ही तुझं नाव घ्यावं तुम्ही प्रेम द्यावं कारण एकच गोष्ट अशी आहे जगतामध्ये जी विकत मिळत नाही पैसे देऊन पाहायला मिळते 200 रुपयाचं तिकीट आणि प्रेम पाहायला मिळेल प्रेम रत्न धन पाहिजे पण तुम्हाला गंमत सांगतो हे प्रेमरत्न धनपाय पिक्चर मधलं नाही मीराबाईने म्हटलं राम रत्न धनपाय राम हेच प्रेम आहे प्रेम हाच राम आहे प्रेम हाच विठ्ठल आहे विठ्ठल हाच प्रेम आहे प्रेम हे धन याला प्राप्त झालं तो जीवनामध्ये अत्यंत सुखी आहे अत्यंत सुखी आहे 2 नवरा बायको होते अत्यंत समाधानात होते एकच्या अंगावर 100 तोळ्याचे दागिने होते तिच्या अंगावर काहीच नव्हते दोघी भेटल्या काही म्हणाले
आपलं लग्न बरोबर झालं तुझाही नवरा नोकरी करतो पण तुझ्या अंगावर काही नाही ती म्हणाली खरं सांगू का माझ्या मालकाने प्रेमाचा शेला एवढा नेसवलाय की दुसऱ्या बाजारातल्या आणलेल्या विकतच्या शेल्याची मला गरज विकतच्या शेल्याची मला गरजच पडत नाही तो शेला फाटेल माझं बोलणं कळलं तो शेला फाटेल कोणीतरी चोरून घेऊन जाईल पण माझ्या पतीने जे प्रेमाची शाल माझ्या अंगावर घातली ते कुणी घेऊन जाणार नाही पांडुरंगाकडे प्रेम मिळतं म्हणून तो मी आला इथे असं नाही आहे पाच वाऱ्या कर म्हणजे मुलगा होईल आमच्याकडे काही भानगडच नाही माझ्याकडे तसं कोणी येत नाही आमच्याकडे त्याला कडक शिस्त आहे यायचं तर भक्ती प्रेमा करता या अहो नाहीतर काय बाजारच आमचा नवरा बाय कसं पटत नाही तुमचा गंडा दोरा द्या म्हणजे नवरा मला वशू अरे तुला गंडा घालणारा नवरा भेटलाय तुझ्या बापाला बोडवलं तुला बोडवलं तू प्रेम कसं देईल काय मिळावं एक प्रेम मिळावं अरे मला असं वाटतं एक प्रेम मिळाल्यानंतर प्रेमाने पंढरी पावन झाली माझी ज्या हृदयामध्ये प्रेम आहे ते मन पावन आहे लक्षात घ्या ज्या हृदयामध्ये प्रेम आहे संतांनी प्रेम केलं म्हणले का चोखोबा म्हणले आमच्या जातीचा आहे नाही 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 मी गमतीने सांगतो तुमच्या जळगावला सुद्धा केव्हा तरी सांगितलंय पांडुरंगाच्या दर्शनाला जाताना मोठी गंमत आहे बरं का महाद्वारातून दर्शनाला जाव पहिलं दर्शन बीसी चोख मनाने चोखोबरायचं दर्शन घ्या माझं बोलणं कळलं चोख मनाने चोखोबरायचं दर्शन घ्या तरच ओबीसी नामदेवराची पायरी सापडेल चोख मनाने दर्शन घेतलं तर नामाची पायरी नाही तर सापडत नाही म्हणून कालच सांगितलं मी नागपूरला होतो काल कीर्तन सोखोवाला बीसी आहेत नामदेवराय ओबीसी आहेत फक्त खडसे साहेब बघा तुम्हाला करता आलं तर पांडुरंगाची जात ठरवा हा तीन चतुर्थांश असलं म्हणजे पांडुरंगाची जात ठरेल एक सांगू का सगळ्या देवाची जात कळते कृष्ण क्षत्रिय राम क्षत्रिय परशुराम ब्राह्मण पण पांडुरंग त्याला जातच नाही आणि त्याला आई बाप नाही कारण का तो सगळ्याचा बाप आहे तो सगळ्याच आई आहे आणि सगळ्या जातीचा आहे म्हणून सगळ्या जाती त्याला शिवण्याकरता जातात पांडुरंगाच्या अवतारचं वैशिष्ट्य हा म्हणून महाद्वारातून जा आता बोलणं कळलं का मी पुष्कळच्या गमती गमती करत असतो आणि तुम्ही आल्यानंतर जरा काही काही जास्त करतो पण आगाऊपणा करत नाही हा मी काय सांगत असतो नेहमी कळलं का तुम्हाला माणसाची कामं जर होत नसतील तर ते आमदाराकडे जातात माहिती आहे सगळं आमदार त्याच्याकडे जातात आमदार साहेब हे पहिल्यांदा मी जळगाव जिल्ह्यात सांगितलं होतं तेव्हा अरुणबाई वगैरे होते आणि गमतीने सांगितलं की आम जनतेचं दार तो आमदार असं बोलणं कळलं सामान्य माणसाला दिल्लीपर्यंत कुठे जाता येतं मग तो आमदार साहेबाकडे जातो जरा एवढं बघा आमचं काम अडकलंय हा मग जो आमदार जास्ती कामं करील तो निवडून येतोच कारण आम जनतेचं दार आहे आमदाराचं काम एक आहे समाजाची दुःख त्या दारातून बाहेर काढावी आणि समाजाला आतमध्ये त्याच दाराने सुख पोचावं आता जे आमदाराच्या हातून होत नाही त्याच्याकरता खासदार कळलं का कडसेसाहेब इथे ते म्हणतो बाबा ते काय ते वरच बोलून घ्या खासदार कळलं का आणि खासदाराला जे जमत नाही ते नामदार आहे की नाही त्याच्याकरता महाद्वार कितीही पाऊस पडा म्हटलं तर पडत नाही कारण ते कोणाच्या हातात आहे महाद्वारातून कुठे जाऊन पोचतो नामदार
म्हणजे नामाचा तो धारक आहे तो नामदार नामदार म्हणतात आम्ही नामाचे धारक थोडीशी काही आमचा इथला कोरम आहे अधिवेशनामध्ये आणि मुख्य उठल्याशिवाय बाकीच्यांनी उठायचं नसतं. एकदा तर कॅबिनेट म्हणजे अधिवेशनात जाऊ नये मधी बसायला आणि गेला तर सभापती उठल्याशिवाय उठून बरोबर आहे ना कर्ज साहेब. आता तुम्ही हो म्हटल्यानंतर यांच्या काही नाही लागत आणि लक्षात ठेवा जास्ती कीर्तन नाहीच आहे. सहाला सुरू झालंय आठला आटपणार आहे अजून 10 मिनिटं कीर्तन. हे बघा आज योग तुमचा भाग्य चुकलाय. एवढ्या भानगडी न करायच्या त्या भानगडी आयुष्यभर कराव्या लागतात. कधीतरी अशी एक उद्या माणसं विचारतील त्यांना काय कीर्तनात दिसलं ही काय नवीन भानगड. पडसे साहेब एकच उत्तर द्या. आयुष्यावर अनेक भानगडी झाल्या त्या भानगडीतून बाहेर पडण्याकरता आयुष्याच्या शेवट केलेली शेवटची भानगड. दुसरं काय अहो नामाशिवाय कशात उद्धार आहे. मला बघा इथे आता काय किती समाधानात बसला तुम्ही दोघांना. काही डोक्याला त्रास आहे काही नाही. काही डोक्याला त्रास नाही इतक्यापर्यंत त्यांच्या लक्षात सुद्धा नव्हतं आपल्याला डोका आहे. बरोबर आहे. आणि इथे एक महत्वाचा मुद्दा सांगतो त्यातलं तत्वज्ञान आहे. ज्या वेळेला डोक्याचा विसर होतो तेवढ्याच आनंद मिळतो. ज्या वेळेला डोक्याचा मी कलेक्टर आहे मी मंत्री आहे ते सतत टिकवावं लागतं. त्याच्याकरता आवेश आणावा लागतो. रागवायचं मनात आलं नसतं तरी रागवावं लागतं कारण इतरांनी धडा घ्यावा. ऑफिस चालवायचं इथे काही नाही डोक्यात. इथे आलोय आज बाबा महाराजांच्या कीर्तनाला. कार्तिक वारीची दशमी आहे. काही नाही फक्त नामस्मरण घ्यावं आणि प्रभूचं नामस्मरण घेतल्यानंतर जीवाला समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही हा सिद्धांत. प्रभूचं नाम घेतल्याशिवाय समाधान प्राप्त होत नाही म्हणून म्हणा विठ्ठला.
एक पर्याय सांगतो तुम्हाला, तुम्हाला मी एक पर्याय सांगतो. कुणी जर म्हणलं दोघांना की तुम्ही कीर्तनात, नाही कीर्तनातला बंदोबस्त कसा असतोय बघायला गेलो तुम्ही, नाही नाही बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे, म्हणून तर येऊन बसला नाही तर कशाला बसता हो, आलं का लक्षात, नाही तर बसता कशाला. ज्ञानोबा तुकोबा तुमच्या समाजामध्ये वारकरी संप्रदाय भरपूर आहे, आणि एक माहिती सांगतो, या समाजामधल्या बायका कधी खात पित नाही, पुरुष खातात पण ते घराच्या बाहेर. बरोबर आहे, हा ते सुद्धा, हा बरोबर, कोण सांगितलं की नाही बघा. अहो एवढं मी फिरतो एवढं तर नाही मला कळलं, तर कीर्तनच करू नये. म्हणून मला एवढं कळलं की मुंडे साहेब ज्या अर्थी कुठे जात नाही ते नेते बसले, त्या अर्थी त्यांच्या अंगातलं ज्ञानोबा तुकोबाचं, खडसेंच्या अंतकरणातलं जे ज्ञानोबा तुकोबाचं प्रेम आहे, ते प्रेम त्यांना इथे घेऊन आलं. म्हणून मी एकच म्हणेन, तुमच्या राज्याचं काय ते तुमचं तुम्ही बघून घ्या, आम्हाला त्यातलं काहीच कळत. पण समाजाबद्दल जर प्रेम वाढलं तर नक्कीच समाजाचं कल्याण. हे म्हणत नाही मी अमका करा तमका करा, अमका नळक द्यान नळ द्यान पाणी नाही, आणि जिथे पाणी आहे तिथे नळ नाही, माझं बोलणं कळलं का. हे नको प्रेम द्या म्हटलं की समाजाबद्दल प्रेम निर्माण होणं हाच वारकरी संप्रदायाचा सिद्धांत आहे. समाजाबद्दल केव्हा केव्हा प्रेम निर्माण होईल, पंढरी पावन झाले माझे मन, पंढरी म्हटल्यावर माझं मन पावन झालं, आणि पावन झालं म्हटल्यावर सगळ्याबद्दल करुणा वाटली, सगळ्याबद्दल प्रेम वाटलं, सगळ्याबद्दल आदर वाटला. मग असं म्हटलं नाही हा अमक्या जातीचा आहे. हे बघा, एखादे मनुष्य दुसऱ्याची जात काढतो तेव्हा त्याची जात कळते, असं बोलणं कळलं का. वारकरी संप्रदायाची जातच नाही, त्याची जातच वेगळी आहे, असं बोलणं कळलं का. वारकरी संप्रदायाची जातच वेगळी आहे. ओ आत्ता कॉन्स्टिट्यूशन झालं 1947 स्वातंत्र्य प्राप्त झालं, आणि त्याच्यानंतर 3-4 वर्षामध्ये बाबासाहेबांची इतर मंडळीने सर्वांना अधिकार आहे, Article 14, 16, 17 कॉन्स्टिट्यूशन, जातीवाचक नावाने हात मारायचा नाही, सर्वांना अधिकार आहे हे कॉन्स्टिट्यूशन. बरोबर आहे, 750 वर्षापूर्वीचं कॉन्स्टिट्यूशन सांगू का, कुळ जाती वर्ण आघवेच्या प्रमाण. अहो कॉन्स्टिट्यूशनचा पाया ज्ञानोबारायण टाकला, त्याचा विस्तार तुकाराम महाराजांनी केला. सकळाशी अधिकार आहे, आलं का म्हणजे साहेब कॉन्स्टिट्यूशन आलं का तुमचं सगळं. हा कायदा करून होत नाही ते वारकरी संप्रदाय 18 पगडजाती इथे बसल्यात, सगळे शेजारी बसलेत, कोण कोणत्या जातीचा विचारत नाही, गळ्यात माळ बघितल्यानंतर कळतं माझा वारकरी आहे, पायाला हात लावतो, पायाला हात लावतो. हे काय वैशिष्ट्य आहे तुमच्या लक्षात येत नाही, वारकरी संप्रदाय काय क्रांती करतोय. पण एक काळ असा होता सगळेजण म्हणायचे टाळकुट्यांचा संप्रदाय, तो संपला काळ होता, आता म्हणून शकत नाही मी, खूप गमती केल्या त्याच्यावर. एक मला म्हणाला ते तुमचं ते टाळ कुटण्याचं काय असतं, म्हटलं का उगीच आमच्या नावाने कुटताय. म्हटलं सुशिक्षित दिसता पण अजून वाजवणं काय आणि कुटणं काय याच्यातला तुम्हाला फरक कळला नाही, दुर्भाग्य आहे महाराष्ट्राचं. बरं का, केवळ सुनेला कमी लेखण्याकरता तिच्या आईबापाचा उद्धार करायचा, तसं वारकऱ्याला कमी लेखण्याकरता कोणत्या तरी, मग मी काही कमी पडलो नाही तिथे, पडतच नाही माझं काही नाही. ओ मला कुठे बोट लागलं म्हणजे ज्ञानोबा तुकोबाला बोट, मी त्यांना काय सांगितलं माहिती आहे का, तर तेव्हा ऐकण्यासारखं आहे तुम्हाला उपयोगी पडेल. मी म्हटलं टाळ जर कुटणं तर सतार खाजवू नका म्हणून. हा
अमक्या तमक्याने काय सतार खाजवली माणसं डोळत. अजून एक काय काय दिलीपने अहो काय काय पफास बडवला माझं बोलणं कळलं का. हा आता हे पोलीस खात्याने अमक्याला बडवला तर बरोबर आहे. माझं बोलणं कळलं का. अहो साहेब येतात तुम्ही काळजी करू नका. आता ओ ओ ओ येत आहे आता आय मॅम द हेड हियर. ही ज्ञानोबा तुकोबाची गादी आहे. तुम्ही काळजी करू नका. मी जास्ती त्यांचा वेळ घेणारच नाही. आणि आलेल्या मंडळीचा तुम्ही आला म्हणून कीर्तन लवकर सोडणार नाही. हे तितकंच आहे की साहेब आलेत नाही त्यांचा आठची वेळ आहे. अहो एक एक माणूस इथे की नाही. सकाळचं उद्या कीर्तन आहे तुम्ही येऊन बघा. सातला कीर्तन असेल तर 3 वाजता जागा धरून पहिली त्याची कदर करायला पाहिजे. म्हणून 8 बरोबर जय विठ्ठल करतो. कशा करता तुम्हाला सांगितलं. वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्यच असं आहे. सकाळा अशी कुणाला सकाळा अशी. म्हणून कोणी आमदार झाले राष्ट्रपती कोणत्याही समाजाचा झाला की क्रांतीचा पाया रचला तो ज्ञानोबा तुकोबांनी. म्हणून बाकीचे संप्रदाय हळूहळू मागे पडत आहेत आणि वारकरी संप्रदाय हळूहळू वाढतोय. पण वाढतोय 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 वाढतोय. इतका वाढतोय माऊलीच्या सोहळ्याबरोबर 3,000-4,000 माणसं आज मला 81 चालू होईल पुढच्या महिन्यात. म्हणजे किमान एवढ्या वर्ष तरी मी वारकरी संप्रदाय बघतोय. 150 वर्षाची घरात परंपरा आहे. 130 ते 140 वर्ष पंढरीची वारी आहे. आणि यंदाची 101 दिंडी निघाली. तुमच्याकडे यायची पाळी होती पण ती मिटली. अहो माझ्यावर 50 ट्रक होत्या गाड्या बिड्या सगळ्या म्हणून. आणि तुम्ही तर अडवलं. आता मी म्हटलं काहीतरी कोणाला तरी बोलावं तर कोणतरी मला म्हणले मंडी साहेब कडं काय ऐकायचं नाही. असं बोलल्यानंतर मी त्यांना ढिले की कोणा काही सांगितलं तर ऐकतील. नाही काही सांगणारच नाही. माझ्या आयुष्यामध्ये कुणाला कधी काही सांगितलं नाही. विचारा कडे साहेबांची इतक्या वर्ष काही काही नाही काही नाही. मला एकच कळतं आयुष्यामध्ये हात पसरायची पाळी आले तर पांडुरंगा पुढे पसरा. देवादि देव आहे तो पाहिजे ते देईल पाहिजे ते देईल. आणि वारकरी पाहिजे ते मागतच राहत. वारकऱ्याची इच्छा काय. सन्मार्गाने जे घरात यावं ते यावं. आल्यानंतर आहे 2 घास सुखाचे. पण 2 घास सुखाचे केव्हा. नित्यनेमाने हरिपाठ म्हणाल तेव्हा. रोज हरिपाठ म्हटल्यानंतर आपोआप तुमचं मन पावन होईल. पंढरी पावन झाले माझे मन आपोआप मन पावन मन पावन. बघा आता तुम्ही सगळे तुमची टीम इथे आली. जाताना काय भूमिका होती येताना काय होती जाताना काय असेल ते बघा. म्हणजे तुम्ही अंतर्मुख होऊन बघा. त्यावेळेलाच तुम्हाला कळेल की कीर्तनामध्ये मन कसं पावन होतं. तुम्ही मनात असं म्हणाल अधूनमधून आपल्याला सुद्धा जायला पाहिजे बरं का. बाबा महाराज सोलापूरला केव्हा येते सांगा. कार्यक्रम ठेवा येऊ विनोदाचा भाग सोडून द्या. काय सोलापूरला आल्यावर सांगा जरूर मी कीर्तन आले. म्हणजे चांगल्याकडे जावं त्याच्यामध्ये सहभागी व्हावं ते वाटायला लागणं हे सुद्धा मन पावन. बघा येताना तुम्ही एक होता जाताना निश्चितच पालट होऊन गेलेला. थोडा का होईना थोडा का होईना असं तरी वाटेल. साहेबाबरोबर साहेब खरं ते खरंच बरं महाराज बोलले तर बरोबर. काहीतरी आपण वेळ काढायला पाहिजे. अहो किती दिवस हे उकरत बसायचं लोकांचं. आणि शेवटी एवढं करून सुद्धा किती जरी केलं तरी कुणालाच बरं वाटत नाही. हेच जनता आहे. कितीही करा कितीही करा कितीही करा पण एक मी लक्षात ठेवतो. कोणी चांगलं म्हणलं तरी विचार करू नका. ना वाईट म्हणलं तरी विचार करू नका. समाजाचं हित कशात आहे ते लक्षात ठेवून जो करेल त्याला पांडुरंग आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार. आणि माझ्या मागे पांडुरंग आहे ही कल्पना निर्माण झाली. पंढरी पावन झाले माझे पंढरी पावन.
करायची गरजच नाही ते आलेत आवडी नमो माय भाषा.